कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना महामारीमध्ये जनतेस आरोग्य सेवा पुरविली. त्याची दखल घेऊन शासनाने अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना April 2020 ते कोरोना संपेपर्यंत दरमहा 1000 रुपये देण्याबाबतचे परिपत्रक काढले होते. मात्र अशा स्वयंसेविकांना केवळ April 2020 एकदाच ग्रामपंचायतीने 1000 रुपये दिले. त्यानंतरचा कोरोना प्रोत्साहन भत्ता न मिळाल्याने चांदवड तालुक्यातील अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना शासनाने काढलेल्या GR नुसार May 2020 थकित कोरोना प्रोत्साहन भत्ता मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी महेश पाटील यांना निवेदन देऊन बेमुदत मुक्कामी आंदोलनाचा इशारा दिला होता. या संदर्भात विजय दराडे आणि माया घोलप यांनी अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली. कोरोनाच्या काळामध्ये आशा व गटप्रवर्तकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मुलाबाळांची सासू सासऱ्यांची पर्वा न करता जनतेला वाचवलं आणि त्या याची कामाची दखल घेऊन राज्य शासनाने March 2020 GR काढला की जोपर्यंत कोरोना प्रवर्तकांची कामं चालू आहे तोपर्यंत प्रत्येक महिन्याला ग्रामपंचायत मार्फत आशा व गटप्रवर्तकांना कोरोना प्रोत्साहन भत्ता म्हणून दर महिन्याला 1000 रुपये देण्यात येईल. एप्रिल 2020 एकदा सचिव आहे तरी त्यामुळे मी आज या आंदोलनात सामील होण्यासाठी आलेले आहे. आमच्या ज्या आशा भगिनी आहेत गेले 24 महिने त्यांनी जे काम केलं आहे कोरोनाचं काम करून जीव धोक्यात घातला परंतु कुठल्याही प्रकारचं का यांना अजूनपर्यंत प्रोत्साहन भत्ता का मिळालं नाही. जर सरकार जर इतकं झोपी गेलंय का सरकार फक्त बदलण्याचं चाललंय परंतु आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं या आशांनी जे कामकाज केलंय प्रत्येकाच्या दारोदार फिरून आणि कोरोना पॉझिटिव्ह असताना त्यांनी जे आज इतकं कामकाज केलं परंतु त्यांच्या ज्या आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रोत्साहन भत्ता का मिळालं नाही. आशा सेविकांनी चूल पेटवून खिचडी करून अल्पोपहार केला. त्यानंतर गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकांना लेखी आदेश दिल्याचे पत्र संघटनेस देऊन ग्रामपंचायत स्तरावर कोरोना प्रोत्साहन भत्ता मिळवून देण्याबाबत आश्वासन दिल्यानंतरही सायंकाळी संघटनेचे जिल्हा संघटक विजय दराडे व आशा स्वयंसेवकांनी आंदोलन मागे घेतले. जागर जनस्थानसाठी देविदास जाधव चांदवड.